देशात काही तुरळक ठिकाणीच आढळून आलेल्या दुर्मिळ अशा काळ्या रंगावर पिवळे ठिपके असलेल्या कवड्या सापाची नोंद करमा तालुक्यात झाली आहे. करमा तालुक्यातील पोत्रे ग्रामपंचायत अंतर्गत माळवणी परिसरात या सापाचा अधिवास आढळून आला आहे. सर्पमित्र प्रशांत भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. काळ्या शरीरावर ठळक असे पिवळे ठिपके असलेला हा साप देशात फारसा दिसून येत नाही. मात्र माळवणी परिसरातील जाधव यांच्या घराजवळ नुकताच 14 जून रोजी रात्री 11 सुमारास हा साप आढळला. घराजवळ साप असल्याची माहिती सर्पमित्र भोसले यांना समजल्यावर ते तात्काळ निसर्गप्रेमी दीपक कांबळे यांच्यासह त्या ठिकाणी पोहोचले. हा दुर्मिळ साप असल्याचे भोसले यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडले. दरम्यान सदर साप हा बिनविषारी असून तो दुर्मिळ आहे. या सापाचा अधिवास करमा तालुक्यात आढळून आल्याने करमा तालुक्याच्या जैवविविधतेत भर पडली आहे. सरासरी 40 ते 42 सेंटीमीटर लांबी असलेल्या या सापाच्या शरीरावर काळ्या रंगावर पिवळसरसे ठिपके असतात. तसेच हा साप रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. उन्हाळा ते पावसाळा या दरम्यान तो अंडी घालतो. छोटे कीटक हे त्याचे अन्न असून तो बिनविषारी व दुर्मिळ आहे असे सर्पमित्र भोसले यांनी सांगितले. तसेच परिसरात साप आढळून आल्यास त्यांना इजा न करता सर्पमित्रांशी संपर्क करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.